दैनंदिन व्यवहारात आपण काही वस्तू पाण्यावर तरंगताना तर काही बुडताना बघतो. ज्या वस्तूंची घनता पाण्यापेक्षा कमी त्या वस्तू पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसतात, ज्यांची घनता जास्त त्या पाण्यात बुडताना दिसतात. आपण या ठिकाणी थंड पाणी आणि गरम पाणी याची घनता तपासून बघणार आहोत. रंगीत पाणी म्हणजेच गरम पाणी घेतलेलं आहे, दुसऱ्या ग्लासमध्ये थंड पाणी. ड्रॉपरच्या साह्याने हळुवारपणे आपण गरम पाणी थंड पाण्यावरती सोडतो आहोत. असं दिसतंय की गरम पाणी थोडं थंड पाण्यात खाली जात आहे आणि पुन्हा परत वरती येताना आपल्याला दिसत आहे, म्हणजेच ते पाणी थंड पाण्यापेक्षा हलकं आहे आणि हलकं असल्या कारणानेच गरम पाणी या थंड पाण्यावरती आपल्याला तरंगताना दिसत आहे. काही वेळाने हळूहळू हे पाणी खाली येऊ लागतं, म्हणजेच या पाण्याचं तापमान एकसारखं होऊ लागतं आणि ग्लासमध्ये एकाच रंगाचं पाणी दिसू लागतं. See the color of the hot water.